नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी पाठ क्रमांक दोन स्वप्न विकणारा माणूस या पाठाखालील खेळूया शब्दांशी या भाषिक उपक्रमाचा स्वाध्याय उदाहरणांसह समजून घेणार आहोत खेळू या शब्दांशी हा भाषिक उपक्रम आहे हा भाषिक उपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे आपण जर शब्दांशी मैत्री केली तर आपली शब्दसंपत्ती वाढायला मदत होते आपली शब्दसंपत्ती जितकी अधिक तितकी आपली भाषा समृद्ध होत असते आणि म्हणून आपण या शब्दांशी मैत्री करायला शिकलो पाहिजे आपल्याला या उपक्रमामध्ये पहिला जो प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ असतात आपण उदाहरणाद्वारे हे समजून घेऊया समानार्थी शब्दापेक्षा थोडा वेगळा असा हा शब्द प्रकार आहे यामध्ये शब्द एकच असतो परंतु संदर्भानुसार त्याचे अर्थ बदलू शकतात म्हणजे एखादा शब्द दोन्ही वेळेला सारख्याच पद्धतीनं जर वापरला जात असेल तर तो संदर्भानुसार वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जाऊ शकतो आणि हे अर्थ आपल्याला कळायला हवेत माहिती असायला पाहिजेत उदाहरणार्थ पार हा शब्द आपण घेऊ गावातील लोक पारावर गप्पा मारत होते आता इथे पार या शब्दाचा अर्थ म्हणजे जे झाड असतं त्या झाडाचा जो बुंधा असतो त्याच्या भोवती बसण्यासाठी जो ओटा बांधलेला असतो त्याला आपण पार असं म्हणतो आता दुसरं वाक्य पाहूया अभयने रस्ता पार केला आपण जर इथे बघितलं तर इथे पार या शब्दाचा अर्थ अभय रस्त्याच्या पलीकडे गेला म्हणजे अभयने रस्ता ओलांडला असा पार या शब्दाचा अर्थ होतो म्हणजेच पार या शब्दाचा जो पहिला अर्थ आहे तो म्हणजे झाडाच्या पुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा तर दुसरा अर्थ आहे पलीकडे असा म्हणजे पार हा एकच शब्द पण दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने तो वापरलेला आहे संदर्भानुसार पार या शब्दाचे अर्थ बदललेले आपल्याला दिसून येतात आपण पुढचं उदाहरण घेऊया निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाने आपली हार मान्य केली आता इथे हार या शब्दाचा अर्थ पराभव असा आहे दुसरं वाक्य आहे प्रमुख पाहुण्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला आता इथे हार या शब्दाचा अर्थ पुष्पहार असा आपण घेतो म्हणजेच हार शब्द एकच पण त्याचे अर्थ मात्र इथे दोन असलेले आपल्याला दिसून येतात पहिला अर्थ आहे पराभव आणि दुसरा अर्थ आपण बघितला गळ्यात घालण्याचा पुष्पहार म्हणजे काही शब्द असे असतात की ते वेगवेगळ्या ठिकाणी सारख्याच पद्धतीने वापरले जातात परंतु संदर्भानुसार या शब्दांचे अर्थ बदलत असतात पुढचा शब्द आपण पाहू ग्रामपंचायतीने गावातील लोकांकडून या वर्षीचा कर गोळा केला आपण जर बघितलं तर इथे कर या शब्दाचा अर्थ म्हणजे सरकारला आपण जो महसूल भरतो त्याला आपण कर असं म्हणतो त्यालाच आपण सारा असंही म्हणतो दुसरं उदाहरण आहे दिव्यत्वाची जेत प्रचिती तेथे कर माझे जुळती आता इथे दुसऱ्या वाक्यामध्ये कर या शब्दाचा अर्थ हात असा आहे हे आपल्या लक्षात आले असेल म्हणजेच कर या शब्दाचे जे अर्थ आहेत त्यातील पहिला अर्थ आहे सरकारी सारा तर दुसरा अर्थ आहे हात म्हणजे कर हा शब्द दोन्ही वाक्यांमध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे आणि हे दोन्ही अर्थ आपल्याला कळायला हवेत या शब्दाचे संदर्भ आपण जर लक्षात घेतले कोणत्या संदर्भानुसार तो शब्द वापरलेला आहे हे जर आपल्याला समजलं तर त्याचा अर्थ कळायला मदत होते पुढचं उदाहरण पाहूया समयीतील वात अखंडपणे तेवत होती आता इथे वात या शब्दाचा अर्थ ज्योत असा आहे दुसरं वाक्य आहे या वर्षी कोकणात वात प्रकोपामुळे मोठी हानी झाली आता इथे वात प्रकोप म्हणजेच काय कि वादळ जे झालेलं आहे कोकणामध्ये तर वात या शब्दाचा अर्थ इथे वारा असा आहे म्हणजे चक्रीवादळ जे आलं त्याच्यामुळे मोठं नुकसान झालं असं इथे सांगितलेलं आहे म्हणजेच वात या शब्दाचे दोन अर्थ इथे आपल्या लक्षात येतात एक म्हणजे ज्योत आणि दुसरा म्हणजे वारा शब्द एकच आहे वात पण संदर्भानुसार त्याच्या अर्थ दोन्ही वाक्यांमध्ये बदललेले आपल्याला दिसून येतात पुढचं वाक्य आपण पुढचा शब्द आपण पाहूया रमेश नदीतून पोहत पलीकडच्या तीरावर पोहोचला आता इथे तीर या शब्दाचा अर्थ पलीकडच्या काठावर म्हणजे नदीचा जो पलीकडचा काठ आहे तिथे जाऊन पोहोचला असं आपण घेतो दुसरं वाक्य आहे धनुष्यातून एकदा सुटलेला तीर परत घेता येत नाही आता धनुष्यातून एकदा सुटलेला तीर तीर म्हणजेच बाण असा अर्थ इथे तीर या शब्दाचा असलेला आपल्याला दिसून येतो म्हणजेच शब्द एकच आहे तीर पण त्याचे दोन अर्थ संदर्भानुसार वेगवेगळे असलेले आपल्याला दिसून येतात त्यातला पहिला अर्थ आहे काठ आणि दुसरा अर्थ आहे बाण आता आपण एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ असणारे इतर शब्द पाहूया पहा इथे माया शब्द आहे आणि याचे जे दोन अर्थ आहेत तर ते आपण पाहू माया म्हणजे ममता आणि माया म्हणजे संपत्ती अभंग न भंगलेले असा अभंग या शब्दाचा एक अर्थ आहे तर मराठी भाषेतील काव्यरचनेचा एक प्रकार म्हणजे अभंग असा अभंग या शब्दाचा दुसरा अर्थ आहे कासार तलाव या अर्थानं सुद्धा कासार हा शब्द उपयोग वापरला जातो तर बांगड्यांचा व्यवसाय किंवा व्यापार करणारा त्यालाही आपण कासार असे म्हणतो जीवन या शब्दाचा एक अर्थ आहे आयुष्य तर दुसरा अर्थ आहे पाणी वर या शब्दाचा एक अर्थ आहे नवरा तर दुसरा अर्थ आहे आशीर्वाद काळ हा जो शब्द आहे त्याचा एक अर्थ वेळ असाही आपण घेतो आणि दुसरा अर्थ मृत्यू असाही आपण घेतो आता नाव हा जो शब्द आहे त्याचा आपण अर्थ वेगवेगळे घेत असतो एक म्हणजे वस्तू किंवा प्राण्याचे नाव किंवा होडी त्यालाही आपण नाव असंच म्हणतो पक्ष हा जो शब्द आहे तो पंख राजकीय संघटना या अर्थानं आपण वापरतो त्याचबरोबर पंधरवडा म्हणजे सुद्धा पक्ष आणि पक्ष हा शब्द पंधरवड्याला सुद्धा उपयोगात आणला जातो त्याचबरोबर दोन गटांमध्ये काही वाद निर्माण झालेले असतील तर त्या त्यापैकी एका गटाची आपण बाजू घेतो म्हणजे पक्ष घेतो याला सुद्धा त्या ठिकाणी पक्ष असं म्हणतात पुढचा शब्द आहे ग्रह ग्रह शब्दाचा एक अर्थ आकाशातील ग्रह असा आहे तर दुसरा अर्थ मत असा सुद्धा त्या ठिकाणी असतो पुढचा शब्द आहे पात्र पात्र म्हणजे योग्य पात्र म्हणजे व्यक्तिरेखा पात्र म्हणजे लायक असाही आपण अर्थ घेतो मान हा शब्द शरीराचा एक अवयव असाही आपण घेतो तर मान म्हणजे प्रतिष्ठा असाही मान या शब्दाचा दुसरा अर्थ आहे खटला या शब्दाचा एक अर्थ आहे त्रासदायक काम तर दुसरा आहे भांडण त्याचबरोबर न्यायालयात दाखल केलेला वाद यालाही आपण खटला असे म्हणतो जलद या शब्दाचा एक अर्थ आहे ढग तर दुसरा अर्थ लवकर असा आपण घेतो नाद हा जो शब्द आहे तो आवड या अर्थानंही उपयोगात आणला जातो आणि छंद या अर्थानंही तो, तो उपयोगात आणला जातो त्याचबरोबर आवाज जो असतो तालबद्ध आवाज त्याच्यासाठी सुद्धा आपण नाद हा शब्द उपयोगात आणतो खजिना हा जो शब्द आहे तर तो सरकारी जमा या अर्थाने वापरतो भांडार या अर्थाने वापरतो तर गदा हा जो शब्द आहे तर तो संकट गदा येणे म्हणजे संकट येणे तर एक शस्त्र आपल्याला हनुमानाचं शस्त्र माहिती आहे तर एक शस्त्र या अर्थानं सुद्धा गदा हा शब्द भाषेमध्ये वापरला जातो दंड हा जो शब्द आहे तर तो बाहू या अर्थानं आपण वापरतो शिक्षा म्हणून सुद्धा दंड हा शब्द आपण उपयोगात आणतो तर काठी म्हणून सुद्धा दंड हा शब्द आपण उपयोगात आणतो पट हा जो शब्द आहे तर तो वस्त्र या अर्थानं आपण वापरतो काही ठिकाणी आकाश म्हणून सुद्धा त्या ठिकाणी पट हा शब्द उपयोगात आणला जातो तर खेळाचा पट जो आहे तर त्यासाठी सुद्धा पट शब्द वापरला जातो पय हा जो शब्द आहे तर तो पाणी या अर्थाने उपयोगात आणला जातो तर काही वेळेला दूध म्हणूनही पय हा शब्द उपयोगात आणला जातो म्हणजे शब्द एकच आहेत पण यांचे अर्थ मात्र संदर्भानुसार बदलतात हे आपण लक्षात घ्यायचं आहे घाट हा शब्द जो आहे तर तो, तो नदीच्या काठावरील पायऱ्या म्हणजे नदीच्या किनाऱ्यावरती ज्या पायऱ्या पायऱ्या बांधलेल्या असतात पायऱ्यांचं बांधकाम केलेलं असतं त्याला घाट असे म्हणतात तर डोंगरातील रस्ता यालाही आपण घाट असंच त्या ठिकाणी म्हणतो कोळी हा जो शब्द आहे तर तो मासे पकडणारा या अर्थानंही आपण उपयोगात आणतो तर एक प्रकारचा कीटक त्यालाही आपण कोळी असंच म्हणतो आता माळ जे आहे तर या माळ शब्दाचा अर्थ फुलांचा सर म्हणूनही आपण घेतो तर ओसाड जागा म्हणजे माळ असाही आपण अर्थ माळ या शब्दाचा घेत असतो किल्ली आपण युक्ती म्हणून सुद्धा किल्ली या शब्दाचा अर्थ घेतो तर चावी म्हणजे कुलपाची जी चावी आहे त्या अर्थानं सुद्धा आपण किल्ली हा शब्द उपयोगात आणतो आता आपण हा जो काही भाषिक उपक्रम आहे खेळू या शब्दांशी याच्यामध्ये काही वाक्प्रचार दिलेले आहेत तर त्यांचे अर्थ आपण समजून घेऊया इथे पहा अ गट जो आहे त्याच्यामध्ये मती कुंठित होणे तरतरी पेरणे आणि गहीवरून येणे असे वाक्प्रचार दिलेले आहेत तर दुसरी बाजू जी ब गट आहे त्याच्यामध्ये या वाक्प्रचारांचे अर्थ दिलेले आहेत अ दिलेला आहे कंठ दाटून येणे आ दिलेला आहे विचार प्रक्रिया थांबणे आणि ई दिलेला आहे उत्साह निर्माण करणे आता आपण यातील वाक्प्रचार व त्यांचा योग्य अर्थ कोणता ते पाहू मती कुंठित होणे याचा अर्थ आहे विचार प्रक्रिया थांबणे मती म्हणजे बुद्धी तर इथे मती कुंठित होणे या वाक्प्रचाराचा अर्थ विचार प्रक्रिया थांबणे असं आपण घेतो तरतरी पेरणे म्हणजे उत्साह निर्माण करणे आणि गहिवरून येणे म्हणजे कंठ दाटून येणे आता याशिवाय इतर जे वाक्प्रचार या पाठामध्ये आलेले आहेत तर ते सुद्धा आपण पाहूया पहा तुच्छ लेखणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे तिरस्कार करणे किंवा कमी लेखणे गराडा पडणे म्हणजे गर्दी होणे संभ्रमात पडणे म्हणजे गोंधळात पडणे आणखीन वाक्प्रचार आपण पाहू भरभरून बोलणे म्हणजे तोंड भरून बोलणे कुतूहल वाटणे म्हणजे उत्सुकता वाटणे आणि टकामका पाहणे पाहणे म्हणजे म्हणजे आश्चर्याने अशा प्रकारे आपण वाकप्रचार आणि त्यांचे योग्य अर्थ जाणून घेतले पाहिजेत आणि दैनंदिन व्यवहारामध्ये या वाक्प्रचारांचा आपण उपयोग करायला हवा आता पुढचा जो भाषिक उपक्रम आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करणे इथे पहिला शब्द जो आपल्याला दिलेला आहे तो कुतूहल असा आहे आता कुतुहल म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी त्याचा अर्थ जो आहे उत्सुकता तर तो, तो माहिती आहे आपण त्याचं वाक्य तयार करू बाबांनी आणलेल्या नवीन पुस्तकाविषयी माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले म्हणजे कोणतीही नवीन गोष्टी गोष्ट असेल ते आपण पाहिलेली नसेल हाताळलेली नसेल तर त्याविषयी कुतूहल जे आहे ते आपल्या मनामध्ये नक्की निर्माण होत असतं आणि म्हणून कुतूहल या शब्दाचा आपण आपल्या वाक्यामध्ये अशा प्रकारे उपयोग करू शकतो जर सराव तुम्ही केलात तर तुम्हाला अशा पद्धतीची वाक्ये बनवता येतील दुसरा शब्द आहे संभ्रम आता कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र आहे आणि मग आपण संभ्रम या शब्दाचा उपयोग अशा पद्धतीच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला दिसत असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा करू शकतो कोरोनामुळे शाळा कधी सुरू होईल याविषयी सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे म्हणजे गोंधळ निर्माण झालेला आहे की नेमकी शाळा कधी सुरू होईल हे कोणालाच आता सांगता येत नाही आता पुढचा शब्द आहे ढब असा प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तीची बोलण्याची ढब काहीशी वेगळी असते इथं व्यक्तीचा हा शब्द घेऊ नका तर व्यक्तीची म्हणजे प्रत्येक व्यक्तीची बोलण्याची ढब काहीशी वेगळी असते म्हणजे ढब म्हणजे शैली या अर्थानं आपण ढब हा शब्द वापरत असतो पुढचा शब्द आहे आतुरतेने शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत असतात म्हणजे आपण आपल्या अनुभवानुसार अनुभव विश्वानुसार अशा पद्धतीनं या शब्दांचा उपयोग योग्य त्या वाक्यामध्ये करू शकतो या सगळ्या गोष्टींसाठी आवश्यकता आहे ते आपण अतिशय मनापासून या भाषिक उपक्रमांचा सराव करायला पाहिजे हे शब्दांचे खेळ जे आहेत ते मनापासून आपण खेळले पाहिजेत त्यासाठी शब्दकोशाचा उपयोगसुद्धा आपण करायला हवा विद्यार्थी हो अजूनही तुम्ही हा चॅनेल सबस्क्राईब केलेला नसेल तर हा चॅनेल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू धन्यवाद